हॅलो एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे. आताच्या फास्ट लाईफमध्ये आणि मॉडर्न डेजमध्ये स्त्रिया पंजाबी सूट्स, कुर्ती, जीन्स इत्यादी वापरतात. पण समारंभ असू दे किंवा कुठलेही मोठे फंक्शन असू दे, त्यासाठी स्त्रियांची पसंती असते ती म्हणजे साडी. तर आज मी तुमच्यासाठी 6 असे साड्यांचे प्रकार घेऊन आलेली आहे जे की कधी कालबाह्य होणार नाहीत आणि अगदी एव्हरग्रीन राहतील. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे पैठणी साडी. पैठणी हा महाराष्ट्र राज्यातील साडी या पोशाखाचा एक प्रकार आहे. तसेच पैठणमध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजे पैठणी. चौकोरी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखून येते. आता यामध्ये विविध प्रकारही आलेले आहेत. भारतातील उत्कृष्ट रेशीम वापरून ही साडी बनवली जाते, त्यामुळे भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक मानली जाते. इलकल साडी ही पैठणी साडीप्रमाणेच एक पारंपरिक साडी. मूळची जरी कर्नाटकी साडी असली तरी महाराष्ट्रामध्ये या साडीला स्त्रियांनी खूप पसंती दिलेली आहे. हातमागावर विणल्या जाणाऱ्या या साड्यांची खासियत म्हणजे मुख्य साडी आणि साडीचा पदर वेगवेगळा विणला जातो आणि कोंडी नावाचे एक खास टेक्निक वापरून पदर मुख्य साडीला जोडला जातो. ठराविकच डिझाईन असलेले हे पदर अगदी खुलून दिसतात. यावर तुम्ही ऑक्सिडाइज मटेरियलची वेगवेगळी ज्वेलरीही वापरू शकता. स्त्रियांच्या आणखीन एक लोकप्रिय साडीचा प्रकार म्हणजे बनारसी साडी. लग्नाला किंवा लग्नाच्या रिसेप्शनला रॉयल लुक देणारी साडी म्हणजे बनारसी साडी. अगदी पूर्वीपासून बनारसी शालू आणि साडी ही परंपरा चालत आली आहे. पण आता तुम्हाला या साडीमध्ये वेगवेगळे प्रकार आणि ट्रेंड्स बघायला मिळतील. कधीही आउट ऑफ ट्रेंड न होणारी ही साडी तुम्हाला तुमच्या लग्नात नेसायची असेल किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये नेसायची असेल तर नक्की खरेदी करा. प्युअर बनारसी सिल्क साडी पाहिजे असेल तर त्याची किंमत साधारण 3 ते 4 हजार रुपयांपासून सुरू होते. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे बांधणी साडी. हा प्रकार पश्चिम भारतात अगदी लोकप्रिय आहे. जास्त करून हा प्रकार तुम्हाला गुजरात आणि राजस्थानमध्ये बघायला मिळेल. बांधणीची साडी म्हणजे एकाच कापडावर रंगकाम करून त्या रंगाच्या अनेक रंगात स्वतंत्र रंगसंगती निर्माण करणारी साडी होय. साडी इतकी आकर्षक दिसते की ती घेतल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही. यामध्ये तुम्हाला थोड्याशा वेगवेगळ्या डिझाईन्स, वेगवेगळे कलर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन बघायला मिळतील. आणि आता संक्रांती येतीच आहे तर संक्रांतीसाठी तुम्ही अशा साड्या नक्की खरेदी करा. तुम्हाला जर डबल कलर नको असेल तर तुम्ही सिंगल कलरमध्येही बांधणी साडी चूज करू शकता. सिंगल कलरही खूप छान दिसतो. कांजीवरम सिल्क साडी ही भारताच्या तामिळनाडू प्रांतातील कांजीपुरम येथील आहे. कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य म्हणजे रुंद आणि साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट असणाऱ्या रंगाचे काठ. या साडीची किंमत 2500 पासून 6 लाख रुपयांपर्यंत असते. साडीमधले सुंदर नक्षीकाम, रंगसंगती, साडी विणण्याची पद्धत आणि त्यामध्ये वापरलेले रेशीम, जरी इत्यादी घटकांनुसार साडीची किंमत ठरते. यामध्येही तुम्हाला खूप छान छान कलर्स बघायला मिळतील. यामध्येही काही प्रकार आहेत जसे की वल्ली मुहूर्तम साडी, जसे की ही पूर्णपणे ब्रोकेड आणि जरीची आहे. अंबरनाथ साडी, कट्टम आणि वरी साडी, अहेरी आणि मोल्टन हे काही प्रकार आहेत. नेटची साडी ही कधीच आउट ऑफ फॅशन होऊ शकत नाही, त्यामुळे आपला पुढचा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे नेटेड साडी. या साडीमुळे तुम्हाला एक अत्यंत रॉयल लुक मिळतो. तसेच खूप सुंदर असतात या साड्या, त्यामुळे पार्टीवेअर लुक पाहिजे असेल किंवा रिसेप्शनसाठी आणि कुठलेही फंक्शन्स वगैरे असेल तेव्हा नाईट टाईमसाठी तुम्ही या साड्यांचा वापर नक्की करावा. यामध्ये एम्ब्रॉयडर्ड साडी आणि खडेवाली साडी जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, त्यामुळे साडी खरेदी करायला जाताना या साड्यांचा नक्की विचार करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.